नमस्कार। झीरो अवर मध्ये मी सरिता कौशिक आपलं स्वागत करते। आरक्षणाचा वाद आणि आरक्षणासाठीची आंदोलनं, आरक्षणाचे उपोषण, आरक्षणाचे मुद्दे, राज्य सरकारची पाठ सोडताना काही दिसत नाही। मराठा आरक्षणाच्या आंदोलनातूनच ओबीसी आंदोलनाला चालना मिळाली। सरकारनं तिथे मोकळा श्वास घेतला न घेतला तर धनगर आरक्षणावरून सरकार कात्रीत सापडल्याचं चित्र आज दुपारपर्यंत होतं। आज दुपारी 4 वाजता 21 दिवसांपासून चौंडीत यशवंत सेनेचं धनगर आरक्षणासाठी सुरू असलेलं उपोषण अखेरीस संपलं। परत एकदा सरकारचे संकटमोचक म्हणून अनेक वेळा यशस्वी झालेल्या मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई फळाला आली। तब्बल 2 तास गिरीश महाजनांशी चर्चा केल्यानंतर उपोषणकर्ते सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रूपनवर यांनी उपोषण मागे घेतले। यावेळी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा करताना धनगर समाजाला आरक्षण मिळावं अशी सरकारची भूमिका असल्याचंही या नेत्यांनी स्पष्ट केलं। तत्पूर्वी कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपोषणकर्त्यांशी फोनवरून संवादही साधला होता। आपल्याशी आजच्या झीरो आवर मध्ये नक्की कसं हे उपोषण सोडवलं, काय आहे प्लॅन ते सांगायला अगदी थोड्याच वेळात सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन जॉईन होणार आहेत। मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणून आरक्षण द्या म्हणणाऱ्या मनोज जरांगेच्या उपोषणाच्या मागणीतूनच ओबीसी विरोध आणि आंदोलनं सुरू झाले होते। त्यांना वेगळं आरक्षण द्या पण आमच्यातून नको, आता हेच धनगरांबाबत सुरू झालंय। धनगर समाजाला एसटी म्हणजे अनुसूचित जमातीमधून आरक्षण द्यावं अशी प्रमुख मागणी असताना या मागणीच्या विरोधात आदिवासी समाजातूनच विरोधाचे सूर उमटू लागले आहेत। धनगरांच्या वेगळ्या आरक्षणाला पाठिंबा आहे, मात्र एसटी कोट्यातून आरक्षणाला विरोध असल्याचं विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित या दोघांनीही स्पष्ट केलंय। 16 दिवसांनी मनोज जरांगेचं उपोषण सुटले। 17 दिवसापासून ओबीसींचे साखळी उपोषण सुरू आहे। 21 दिवसांनी धनगरांचे उपोषण सुटले आहे। सरकारसाठी मात्र हा तात्पुरताच दिलासा, कारण जरांगेंनी 40 दिवसाची मुदत दिली आहे तर ओबीसींची 28 तारखेला चर्चा आहे आणि धनगरांनी 50 दिवसांची मुदत दिली आहे। त्यामुळे सरकारला मुदतीचे पॅराशूट तर मिळालंय, पण आरक्षणाच्या जमिनीवर लँड होता येईल का ते बघावं लागेल। धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षणाला राज्य सरकारमधील आदिवासी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विरोध दर्शवला आहे। याच विषयावर आम्ही झीरो आवरमध्ये आपल्याला प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न होता, धनगर समाजाला आरक्षण द्यावे मात्र आदिवासींच्या आरक्षणाला धक्का नको, झिरवळांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का, होय किंवा नाही हे तुम्हाला सांगायचं होतं। एकीकडे धनगर आरक्षणाचा मुद्दा सुटत होता, त्याच वेळी परत एकदा मनोज जरांगेंनी प्रेस कॉन्फरन्स बोलावली आणि इशारा दिला 40व्या दिवशी सरकारला सोडणार नाही, कायदेशीर लढाई म्हणत आंदोलनाला डायव्हर्ट करत असाल तर अजिबात होऊ देणार नाही, कोणी मराठा आरक्षणाला विरोध करून पापाचे धनी होऊ नाही। आता विचित्र परिस्थिती बघा, एकीकडे सरकारने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष समिती नेमलेली असताना सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला 17% आरक्षण असताना यात मराठा समाज समाविष्ट झाल्यास सगळ्यांचीच अडचण होणार असल्याचं मत नोंदवलं आहे। तर दुसरीकडे
धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे असं सरकारचे मत असल्याचे महाजन यांनी सांगून उपोषण सोडवले असले तरीही सरकारमधीलच गावित आणि झिरवाळ यांचा एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध नमूद आहेच. या विरोधात 5 ऑक्टोबरला आदिवासी समाजाकडून रेल रोको आंदोलनाची हाकही देण्यात आली आहे. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहात ते पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न जसं मी मगाशी सांगितला होता, धनगर समाजाला आरक्षण द्यावे मात्र आदिवासींच्या आरक्षणाला धक्का नको, झिरवरांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? लैलेश बहिराम यांनी ट्विटरवर म्हटलंय, घटनाकर्त्यांनी सगळी घटना लिहिली, फक्त ड आणि र करताना चूक झाली, या आधारावर बोलायचं आम्ही आदिवासी, किती फोलपणा आहे. एक्स वरून संजय दनावाले, आरक्षण कुणालाच नका देऊ, ज्याची पात्रता आहे त्यालाच प्राधान्य द्या. एक्स वरून अभिषेक काकडे, धनगर समाजाला घटनेत आरक्षण दिले आहे. एक्स वरून प्रवीण पवार, ओपन मधून द्या धनगरांना आरक्षण मात्र आदिवासी मध्ये समाविष्ट करता कामा नये. एक्स वरून उमाकांत करळे, एसटीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिल्यास हरकत नाही. एक्स वरूनच कल्पेश साबळे, धनगर आरक्षणाला विरोध नाही, त्यांनी 3.5% वाढवून 10% स्वतंत्र मागावं, पण आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावू नये. यूट्यूब वरून अमोल देवकते, समान नागरी कायदा लागू करावा, सगळ्यांना सारखंच आरक्षण द्यावं. यूट्यूब वरून प्रदीप लोंडे, 100% आरक्षण ठेवा म्हणजे कोणालाच राग नाही, लोभ नाही, भांडण नाही. इंस्टाग्राम वरून दीपक, सर्वांचे आरक्षण रद्द करा, कुणालाच देऊ नका. इंस्टाग्राम वरून मंगेश जाधव, सध्याच्या काळात आदिवासी समाज मागासलेला आहे त्यामुळे त्यांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. या होत्या महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया. आता आपण ऐकणार आहोत शिंदे फडणवीस सरकारचे संकटपोचक गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. 50 दिवसांमध्ये संपूर्ण कार्यवाही पूर्ण करून धनगर आरक्षणाबाबत तोडगा काढू असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलंय आणि त्याशिवाय त्यांनी आणखी काय काय दावे केलेत पाहूयात. आमचे अण्णासाहेब या ठिकाणी बसलेले होते, रुपणवार, दुसरे सुरेश दादा बनगर हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते. खरं म्हणजे खूप मोठा पल्ला, म्हणजे 21 दिवस म्हणजे छोटी गोष्ट नाही. आता 4-5 दिवसापासून त्यांनी पाणी घेत नव्हते आणि म्हणून त्याची तब्येतही या ठिकाणी दिवसेंदिवस खराब होत चाललेली होती आणि म्हणून मुख्यमंत्री मोदय, उपमुख्यमंत्री मोदय यांनी त्यांना विनंती केली. मी स्वतः आज दुसऱ्यांदा या ठिकाणी येऊन गेलो आणि त्यांनी आमच्या विनंतीला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि म्हणून आज त्यांनी उपोषणसुद्धा या ठिकाणी सोडलेलं आहे. त्यांचे मी मनापासून खरं आभार या ठिकाणी व्यक्त करतो शासनाच्या वतीने आणि लवकरात लवकर त्यांचा हा प्रश्न मार्गी कसा लागेल त्यासाठी शासन या ठिकाणी प्रयत्नशील राहील. मी गिरीश महाजन साहेबांशी बोलत होतो, सरकारशी बोलत होतो, रात्री देखील उशिरापर्यंत ह्या चर्चा सुरू होत्या आणि आता थेट गिरीश महाजन साहेब उपोषणकर्त्यांशी आणि त्यांच्या मागणीविषयी बोलणं झाल्याच्या नंतर 3-4 वेळेस ते पत्र फेर केलं आणि त्यांच्या मागणीनुसार सरकारने त्यांच्या मागणीनुसार पत्र दिलं. त्याच्यावर उपोषणकर्ते, यशवंत सिन्हा आणि एकूणच उपस्थित असलेले सर्व राजकीय असतील, सामाजिक असतील, प्रतिनिधींचं समाधान झालं आणि म्हणून त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. आताच थोड्या वेळापूर्वी उपोषण मागे घेतलं. दरम्यान उपोषणकर्त्यांनी सरकारला आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी 50 दिवसांची मुदत दिली. उपोषणकर्त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहूयात. आज या ठिकाणी सरकारतर्फे गिरीजी महाजन साहेब आले आणि त्यांनी आमची आरक्षणाची अंमलबजावणी 50 दिवसामध्ये आम्ही करू, त्यावरचे सगळं सर्व अभ्यास करून सरकारला 50 दिवसाचा वेळ द्यावा असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही सर्व शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना 50 दिवसाचा वेळ देण्याचं मान्य केलं, कारण एवढा मोठा निर्णय घ्यायचा आहे, 2 कोटी समाजबांधवांचा निर्णय आहे आणि त्याला आपण वेळ दिलाच पाहिजे. त्या माध्यमातून आमचं सर्वांचं एकमतानं आम्ही त्यांना 50 दिवसाचा वेळ दिला आहे. परंतु 50 दिवसाचा जरी वेळ दिला तरी हा लढा काही थांबलेला नाही, हा लढा चालूच राहणार आहे. आज पहिली पायरी, आम्ही पहिल्या पायरीवर जाण्याला सक्सेस झालो आणि शेवटच्या पायरीवर सुद्धा आम्ही निश्चितच यावेळेस जाणार. तुमच्या
आरक्षणाची अंमलबजावणी करतो असं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्हाला फोनवर बोलले आणि आम्हाला लेखी दिलेलं आहे, त्यामुळं आमचं समाधान झालं, त्यामुळं आम्ही उपोषण स्थगित केलं. परंतु हा अंतिम विजय नाही. ज्या दिवशी आम्हाला आमच्या समाजाला एसटीच्या आरक्षणाचं सर्टिफिकेट मिळेल त्याच दिवशी आम्हाला समाधान होईल. तोपर्यंत आमचा लढा निश्चितपणानं चालू राहील. 50 दिवस झाल्यानंतर जर या सरकारनं आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू आणि सरकारला जिरीस आणू, एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं. या सगळ्या गोष्टींवर बोलायला आपल्या बरोबर मंत्री गिरीश महाजन आहेत. संकट मोचक म्हणून परत एकदा त्यांनी काम केलेलं आहे सरकारसाठी. गिरीशजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. खरं तर आम्हाला ऐकायचं आहे की हा कुठला फॉर्म्युला घेऊन तुम्ही नेहमी जात असता आणि उपोषण सोडवता, इतर संकट सरकारवर आले ली सोडवता, काय सांगाल? आपल्याबरोबर गिरीश महाजन यांचा संपर्क होऊ शकत नाहीये, त्यामुळे आता आपण आपल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे ते पाहूया. आणि ते पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. यूट्यूबवर 8,100 मतं, 77% लोकांचं म्हणणं आहे होय, धनगर समाजाला आरक्षण द्यावे, मात्र आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता. या झिरवळांच्या मताशी सहमत असणारे 77% लोक आहेत, 23% म्हणणं आहे नाही. इंस्टाग्रामवर 2,000 मतं, 69% लोकांनी म्हटलंय होय, 31% लोकांचं म्हणणं आहे नाही. एक्स वर बघूया. 66% लोकांनी म्हटलंय होय, आदिवासींच्या आरक्षणाला धक्का नको पण धनगर समाजाला आरक्षण द्यावे. 34% म्हणणं आहे नाही. आज धनगर समाजाचा जे उपोषण होतं ते उपोषण शेवटी आज संपवण्यात सरकारला यश आलेलं आहे. दोन्ही उपोषणकर्त्यांना सरकारनं आज तिथं सरबत पाजलं सरकारच्या वतीनं. गिरीश महाजन आणि धनगर नेते प्रकाश शेंडगे हे गेलेले होते आणि या दोघांच्या मध्यस्थीनं, दोघांच्या वाटाघाटीनंतर खरं तर हे यश सरकारला आलंय. मात्र सरकारनं निश्वास जरी टाकला असला तरी एक महत्त्वाची बाब ह्यामध्ये ही आहे की धनगरांनी सुद्धा आरक्षणाबद्दल काय तो निर्णय घ्यायला सरकारला 50 दिवसाची मुदत दिलेली आहे. एकंदरीतच जर आपण बघितलं तर सरकार आणि आरक्षणाचा खेळ हा सध्या मुदतीवर सुरू आहे. मराठा समाजाकडनं मनोज जरांगे यांनी 40 दिवसाची मुदत दिली होती आणि 40 दिवस संपल्यावर जर आरक्षण मिळालं नाही तर सरकारला सोडणार नाही असं म्हटलं होतं. आता धनगर समाजाकडने सुद्धा आज उपोषण सोडवलं आहे, मात्र तरीसुद्धा आपण बघत आहोत की उपोषण सुटलंय पण 50 दिवसाची ही मुदत आहे. देशातच एकंदरीत धर्म आणि जातीचे राजकारण तीव्र झालंय. लोकसभा विधानसभा निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत हे त्यातून सिद्ध होतंय. सत्तेत आलो तर जातीनिहाय जनगणना करणार हे आश्वासनच काँग्रेसनं देऊन टाकलंय. काही मागण्या रास्त सुद्धा आहेत पण यातलं मतांचं आणि भावनांचं राजकारण न्यायालयासमोर टिकत नाही हे सुद्धा आपण पाहिलंय. त्यामुळे
यातून मार्ग काढणं, सर्व समाजांना जाती जमातींना एकत्र पुढे घेऊन जाणं, महाराष्ट्र धर्म टिकवणं आणि वाढवणं हे आवाहन सरकार कसं पेलतं हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. खरं तर आज नक्की काय बातचीत झाली तिथं हे आपण जाणून घेऊया. प्रकाश अण्णा शेंडगे आपल्याबरोबर जॉईन झालेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ते आपल्याशी फोनवर जॉईन झाले आहेत. आणि प्रकाशजी आपलं स्वागत आहे. आज एक मोठं पाऊल पुढं टाकलं. आज उपोषण धनगरांचं मागे घेतल्या गेलंय. मात्र 50 दिवसांचाच वेळ आहे. खरंच ह्यातून तोडगा निघू शकेल का? कसं आहे, 21 दिवस हे उपोषण लांबलं गेलं. वास्तविकता हे सुरुवातीच्या काळातच सरकारकडून थोडीशी दिरंगाई झाली, पण सरकारी मराठा आरक्षणाच्या उपोषणामध्ये बिझी होतात, त्यामुळे थोडं दुर्लक्ष झालं ओबीसी आणि धनगरांच्या आंदोलनाकडे. आता 21 दिवसानंतर कारण आज स्वतः गिरीश महाजन त्या ठिकाणी आले. काल मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली होती आणि त्यांच्याकडे मी थोडीशी नापसंती व्यक्त केली. व धनगर समाजाचं आरक्षण सोडवण्यासाठी जसे प्रयत्न व्हायला पाहिजे तसे होत नाहीत, पण त्यांनी ताबडतोब गिरीश महाजनना सांगून आज स्पेशल विमान करून त्या ठिकाणी पाठवलं. आणि आज एक महत्वाचा निर्णय जो झाला की सगळे गुन्हे त्यांचे मागे घ्यायचे. आतापर्यंत धनगर समाजाच्या कार्यकर्त्यावर झालेले, त्यानंतर एक रिटायर्ड हायकोर्ट जजच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमायची आणि ती समिती जी आहे ती कमिटी धनगरांचं आरक्षण कसं देता येईल किंवा धनगर एकच आहेत ह्या बाबतीतला एकंदर अहवाल सादर करेल आणि त्या बाबतीत ते तो निर्णय झाला. त्याच्यामध्ये धनगर समाजाचे तज्ज्ञ मंडळींना त्यामध्ये समावेश करण्याचा एक निर्णय झाला. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे हे जे आरक्षणाची जी कारवाई जी आहे ती 50 दिवसांमध्ये आम्ही पूर्ण करू अशा प्रकारचं अभिवचन आज लेखी स्वरूपात सरकारने समाजाला लिहिलं आहे. आता बघावं लागेल की हे सरकार 50 दिवसांमध्ये कसं त्यांचा अभ्यास पूर्ण करते आणि कशी कारवाईला सुरुवात करते. नक्कीच आपण म्हटलं त्यातलं एक मोठी बातमी आहे की राज्य सरकारनं एक समिती गठीत करायचं ठरवलेलं आहे. मात्र समिती ही आपण मराठा आरक्षणाच्या वेळी सुद्धा गठीत होणार हे सुद्धा बघितलं होतं. आपण आज सकाळपासून गिरीश महाजनांबरोबर होतात, अगदी पहाटेपासून असं कळतंय, नक्की घटनाक्रम काय होता? सकाळी गिरीश महाजन जळगावला होते. मी इथून महाराष्ट्र सरकारने दिलेला विमान घेऊन जळगावला गेलो, त्यांना तिथून घेतलं आणि बारामतीला गेलो. तिथं विमान उतरताना खूप त्रास झाला, खूप हवामान आणि विजिबिलिटी नव्हती, तरी सुद्धा जबरदस्ती आम्ही विमान तिथं उतरवलं आणि चौंडीला पोहोचलो. आणि चौंडीला पोहोचल्यानंतर आम्ही तो ड्राफ्ट बनवायला थोडा वेळ लागला, कारण आम्हाला जसा पाहिजे होता तसा तो ड्राफ्ट येत नव्हता सरकारकडून. त्याच्यामध्ये जवळपास 1.5 तास ड्राफ्ट बनवण्यामध्ये गेला आणि शेवटी एकमेकांना एकमताने तो ड्राफ्ट मंजूर झाला. आणि त्याच्यामुळे ते उपोषण जे आहे ते उपोषण सोडवण्यात आलेलं आहे. आणि आता पुढचे 50 दिवस हे महत्वाचे आहेत. 50 दिवस आम्हीही सर्व समाजाने आंदोलन संपवलं असलं, उपोषण संपवलेलं आहे, पण आंदोलन संपलेलं नाहीये, आंदोलन हे सुरूच राहणार आहे. नक्कीच हेच खरं तर आपण बघतो आहोत आरक्षणाच्या आंदोलनाला घेऊन. मात्र आपण आपले मत आज आमच्या बरोबर शेअर केलीत, काय घटना घडल्या ते सांगितलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. सध्या राज्य सरकारसाठी काउंटडाऊन सुरू झालंय, एवढं मात्र नक्की. मराठा समाजाकडून उरले आहेत 28 दिवस, ओबीसींकडून 2 दिवसांनी परत चर्चा आहे, तर धनगरांकडून पुढचे 50 दिवस आहेत सरकारला. 0 आवरमध्ये आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. मध्य प्रदेशात गुजरात पॅटर्न राबवणार का हे आपण ब्रेक नंतर पाहणार आहोत. बघत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.